माझं नाव संतोष खाडे आणि मी या सोसायटीमध्ये जवळपास 12 वर्ष झाले राहत आहे. आणि या सोसायटीमध्ये आम्ही एज अ ऍक्टिव्ह कमिटी मेंबर म्हणून काम करत आहोत. हाय, आय एम भरत जाधव, अगेन पार्ट ऑफ साई सृष्टी सोसायटी. इथे मी 2016 पासून चालू केलेला राहिला आणि इंटेंट ऑफ गोइंग मूव्हिंग टू सोलार क्लीनर एनर्जीज आणि अवेलेबिलिटी प्लस कॉस्ट इफेक्टिव्हनेस, तर यामुळे आम्ही डिसिजन घेतलं आणि या गोईंग गुड. इन्स्टॉलेशन आम्ही म्हणजे संतोष इज आर पायनियर, आमचे काही मेंबर्स मिसिंग आहेत. सो वी डिड लॉट ऑफ स्क्रुटिनायझेशन, टेकिंग सॉर्ट ऑफ आपण ते आरएफपी आरएफआय रिलीज करतो एक वेंडर सिलेक्ट करण्यासाठी, तर ते एक रिग्रेस प्रोसेस मध्ये गेलो आम्ही. बरेचसे किती 5 ते 6 वेंडर्स, येस आम्ही याच्याबद्दल 5 ते 6 वेंडर्स वेगवेगळ्या सोसायट्यांना जाऊन व्हिजिट केलं होतं, जिथे ऑलरेडी काही सोसायटीमध्ये 6 महिन्यापासून किंवा काही सोसायटीमध्ये 2 वर्षांपूर्वी इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालेले होते. कारण आम्हाला जेन्युइन फीडबॅक पाहिजे होतं की खरंच सोलर इन्स्टॉलेशन इज अ मेंटेनन्स फ्री अँड इट इज रिअली फॉर अ लॉंग रन. ओके, त्याची आम्हाला सर्व खात्री किंवा माहिती काढून घ्यायची होती, त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या वेंडर्स थ्रू व्हिजिट केले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही ग्रीन एनर्जी सस्टेनेबल यांचा एक प्रोजेक्ट व्हिजिट केले होते. तर कंबाइनिंग यु नो 5 साईटला व्हिजिट केल्यानंतर ग्रीन एनर्जी सस्टेनेबलचं जे इन्स्टॉलेशन होतं ते आम्हाला खूप छान वाटलं. कारण त्यांचं जे क्वालिटी ऑफ वर्क होतं ते खूप छान होतं. आणि जनरली त्यांनी म्हणजे आम्हाला जे कस्टमायझेशन करून पाहिजे होतं तिथे त्यांनी खूप हेल्प केली आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी डिस्कशन कंटिन्यू केले आणि त्यांनी मला ऍक्च्युली खूप हेल्प केली फॉर यु नो कस्टमाइज इन्स्टॉलेशन. आणि आमच्या सोसायटीमधून जे बाकीचे मेंबर्स आहेत ज्यांनी ऍक्च्युली यु नो सोलर इन्स्टॉलेशनसाठी आम्हाला मदत केली होती, इनिशिएटिव्ह घेतले होते, तर सर्वांचे विचार किंवा यु नो आय मीन ऍडिंग टू हिज पॉइंट, आम्ही काय केलं त्यावेळेस इट वॉज न्यू फॉर अस. म्हणजे इथे वाकडमध्ये बघितलं असेल तर नॉट व्हेरी कॉमन अक्रॉस बाकी सिटीज मध्ये, म्हणजे पार्ट ऑफ इंटरनल सिटीज आहेत किंवा न्यूली लॉन्च प्रोजेक्ट त्यांना मॅन्डेटरी करतात, पण आमची जुनी सोसायटी असते म्हणजे मला माहित नव्हतं एवढं काही. बट वेन वी स्टेप्ड इन अँड वेन वी स्टार्टेड इन्क्वायरिंग व्हिजिटिंग साईट्स, मग तिथे आपलं वादीचे काही साईट्स बघितले, त्यानंतर असे बरेचसे बघितले, त्यामध्ये ग्रीनर्जी वॉज वन ऑफ देम. आम्ही तुमची साईट बघितली आणि त्याच्यानंतर द मेन डिफरन्शिएटिंग फॅक्टर वॉज कस्टमायझेशन. आम्हाला एक तर होतं की नो कॉम्प्रोमायझेशन ऑन क्वालिटी, मग पॅनल्स असेल किंवा मग ते हार्डवेअर किंवा जे प्लग काय म्हणतात त्याला इन्व्हर्टर अँड अदर केबलिंग फॅब्रिकेशन पार्ट, तर फॅब्रिकेशन पार्ट असावा. इट वॉज व्हेरी मायन्यूट नेटिग्रिटीज की जर वेल्डिंग केलं असेल तर त्यामध्ये मग तुम्ही रस्टिंग पार्ट येतो. आणि इट्स वॉट 20-25 इयर्सचं कमिटमेंट आहे, इट्स अ लॉंग टाइम इन्व्हेस्टमेंट. तर या बारीक सारी गोष्टी असल्यामुळे वायरिंग, त्यांचे अर्थनिंग, वायरिंग कुठनं चालली आहे, इज इट प्रॉपरली कन्सील, मग ब्रँडिंग कोणती तुमची हॅवेल्स आहेत, एबीबी असेल, एमसीबी स्विचेस कोणते वापरतायत, तर या साऱ्या गोष्टी वी स्टार्ट ऑफ नाव गेटिंग इन टू एसएमई की सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट. आणि विशांत सरला माहितीच होतं की ज्या लेवलचे क्वेश्चन्स, ज्या लेवलचे डिस्कशन होते. अँड वी फॉलो द सेम विथ ऑल द वेंडर्स, जे 4-5 आम्ही शॉर्टलिस्ट केलं होतं. सो वी स्टार्टेड स्क्रुटिनायझिंग, आस्किंग मोर, इट इज आउट ऑफ क्युरिओसिटी अँड फॉर आर नॉलेज, बिकॉज ऍज अ कमिटी मेंबर जेव्हा आम्ही काही डिसिजन घ्यायचं असेल, सो वी आर फेस ऑफ अराउंड 50-60 सोसायटी ओनर्स. सो एनी क्वेश्चन दॅट अरायझेस, आम्हाला कुठे वाटले की नाही इथे देर समथिंग नॉट व्हेरी क्लिअर, देन वी वर लाईक आस्किंग क्वेश्चन्स, कॅन वी गो बॅक टू आर मेंबर्स हु आर इन्व्हेस्टिंग लाईक 20,000-30,000 पर हेड, तो जो कॉन्ट्रीब्युशन आहे आर वी जस्टिफाईंग दॅट. आणि त्यामध्ये आय थिंक ईशान किंवा ग्रीनर्जी टीम वॉज वन ऑफ द आउटस्टँडिंग, आय मीन दॅट वॉज मेजर डिफरेन्शिएटिंग फॅक्टर, की ज्यामुळे आम्हाला वाटलं की हा दिस गाईज, जो कोणी ग्रासरूट लेवलला काम करतो ना, हु नोज इट इन अँड आउट स्मॉल स्मॉल इंटिग्रिटीज, तर त्या त्या याच्याने पॉईंट ऑफ व्ह्यू ने आम्ही बघितलं. सो दिस वॉज वन दॅट वॉज डिसायडिंग फॅक्टर. आणि मग आमच्याकडे इंद्रजित आहेत, युवराज आहे, त्याच्यानंतर योगेश, सो वी आर द बॅकबोन ऑफ दिस एन्टायर डिसिजन. आणि त्यानंतर इट वॉज व्हेरी व्हॉट इज सेइंग अराउंड 2 मंथ्स, 1.5 to 2 months रिग्रस डिस्कशन. बट देन आफ्टर दॅट जेव्हा आम्ही काम दिलं किंवा वी इन साइन दी अग्रीमेंट, आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की बघित 3 मंथ्सचं कमिटमेंट असेल, 3.5 महिने लागतील, बट टू अर सरप्राईज इट वॉज लाईक मॅटर ऑफ 1.5 months, अराउंड 45 days मध्ये तो कम्प्लीट प्रोजेक्ट स्टार्ट फ्रॉम इन्सेप्शन टू कम्प्लीट फर्स्ट बिलिंग ऑफ दी एमएससीबी. तो इथपर्यंत एवढा स्मूथ चालला गेला. अँड इट
मीन अगेन क्रेडिट टू युअर टीम जी ग्रीन अर्जीवाली जी पूर्ण टीम आहे, ईशान असो किंवा त्यांचे फॅब्रिकेटर्स असो त्यांचे इन्चार्ज असो, तर एव्हरी वन इज अडॅप्ट. त्यांना माहित होती की कुठे काय करतोय आणि कस्टमर कडनं काय क्वेश्चन्स येत आहेत आणि काय आन्सर करायचं. अँड देन द आन्सर्स डिड सॅटिस्फाईड अस. छोटे मोठे इश्यूज असतात, इट्स नॉट लाईक वेन यू आर वेन यू स्टेप इन टू कस्टमर सर्व्हिस नॉट 100% कस्टमर इज हॅपी, बट यू यू हॅव ब्रोकन द बेंचमार्क. की आमचे काही क्वेश्चन्स होते, यू आन्सर्स टू दी आय मीन हिटिंग द आयस बुल्स आय, सो दॅट सॉर्ट ऑफ. ऍक्च्युली आम्ही ज्यावेळी यु नो रिसर्च चालू केलं होतं त्यावेळी ऑप्शन्स खूप होते मार्केटमध्ये, यु नो स्टार्टिंग फ्रॉम द रॉ मटेरियल लाईक केबल्स अँड फॅब्रिकेशन मटेरियल. द मेजर पार्ट इज द यु नो सोलर प्लेट्स अँड इन्व्हर्टर, दॅट वॉज द मेजर कॉस्ट. त्याच्यामध्ये आम्हाला ऍक्च्युली डिफरंट वेंडर कडून डिफरंट ऑप्शन्स अवेलेबल होत होते. देन वी यु नो वी डिसाइडेड की वी विल गो विथ द यु नो व्हॉट इज द बेस्ट अवेलेबल इन द मार्केट. Then you know, we took a decision to install Huari panels and you know this Havells inverter. Okay. No compromise on the quality. No, yeah, no compromise on the quality. So याच्यानंतर आम्ही ज्यावेळी फायनली ग्रीन एनर्जी सस्टेनेबल्स ला अप्रोच केलं तेव्हा ऍक्च्युली त्यांच्याकडे हॅवल्स इन्व्हर्टर ला सपोर्ट नव्हता. परंतु डेफिनेटली यु नो ज्यावेळी आम्ही त्यांना ऍक्च्युली यु नो रिगर डिस्कशन आणि ज्यावेळी पूर्ण आम्ही आमच्या रिक्वायरमेंटचा एक्सप्लेनेशन दिलं त्याच्यानंतर दे रेडी टू इन्स्टॉल यु नो वारी पॅनल्स अँड हॅवल्स अँड विथ दिस हाय क्वालिटी. टोटल कॉस्ट वॉज अराउंड 13 lakhs फॉर ऑलमोस्ट 20 kW सिस्टीम. ओके. अँड हाच म्हणजे याच क्वालिटी इन्स्टॉलेशन ज्यावेळी बाकी वेंडर म्हणजे कोटेशन देत होत दिलं होतं ऍक्च्युली ते कोटेशन जवळपास 14 to 14.5 lakh होतं. दॅट वॉज द यु नो फायनल कोट दे हॅव गिव्हन. सो 13 lakh खरंच म्हणेल की सर्वात बेस्ट कोट होता फॉर 20 kW सिस्टीम. आणि यु नो दे हॅव डीड अन व्हेरी हाय क्वालिटी इन्स्टॉलेशन फ्रॉम यु नो फॅब्रिकेशन वर्क टिल द मीटर इन्स्टॉलेशन. सो एव्हरीथिंग इज रिअली स्मूथ अँड विथ हाय क्वालिटी. या वर्थ मेन्शनिंग वन पॉइंट, जसं संतोष म्हणाले की प्रोडक्ट वाईज जे काही पॅनल्स होते त्यांचे स्वतःचे नॉट वारीचे पॅनल्स ते आय थिंक पहिल्यांदा तुम्ही इथे ट्राय केलं असेल किंवा पहिल्यांदा त्यांनी अगोदर कुठे केलं होतं, पण ते म्हणाले की त्यांचे जे प्रिफर्ड वाले पॅनल्स आहेत ते वेगळे. पण आम्ही बघितलं की वारी वॉज अ गुड ब्रँड, देन हॅवल्स ॲज अ इन्व्हर्टर, तर त्यांचं मला वाटतं वेगळंच काहीतरी एक इन्व्हर्टर आहे. इवन दॅट इज आय मीन अप टू द मार्क, बट एक डोक्यामध्ये माइंड मध्ये असतं ना माइंडसेट की यू हॅव सीन दिस प्रोडक्ट ट्राईड अँड टेस्टेड अँड लेट्स गो विथ दॅट वन. आणि आय मीन वर्थ अपलोडिंग द एफर्ट्स. त्यांनी मग ते म्हणाले की मे बी डायसी आहे की आम्ही तो पॅनल्स मला प्रोव्हाइड करू किंवा ते प्रॉडक्ट किंवा पॅनल्सची जी वॉरंटी असेल ती कितपत आहे ते आम्हाला चेक करायला लागेल. हॅवेल्स असेल तर ॲज अ इन्व्हर्टर आय थिंक दे ग्रो ॲट दे वॉट इज दे युजली यूज, इवन दे हॅव व्हेरी एक्सलंट रिझल्ट. तर आम्हाला प्युअर अडमेंट बघितलं तर की हॅवेल्सला जायचंय, बट फ्रॉम दॅट हॅवेल्स पॉईंट ऑफ व्ह्यू मग त्यांना पण बघायचं होतं की हॅवेल्स ॲज अ OEM, original equipment manufacturer, are they at par with the rest of the guys to give that warranty support? So they are like a bill of material, given that your requirements are very unique one, but still let's give it a try. So like never a die attitude, that you can give anything. So that was it. So it's a unique combination. Different products, different materials, different brands. But yeah, as I mentioned, no, Santosh Pramal, no compromise on quality. And when it comes to pricing, again, our core committee, credit to that team also. Mm-hmm. Every single rupee that we spend, there's always a question and there's always a scrutiny and there's always a challenge. Ki are we investing in the right way? Or in the investment has a rate of return on it. ROI je mantho apan. And then that was there. So we did try with other vendors. Tyamadhye kahi janache 15. So with some of the marketing gimmick of ki tumhala subsidy milel tyamadhye, but I mean, we are very clear ki amhala subsidy vagera will not put in anything. Prate 18.44 something VAT to a part asto, so all those things. So our pricing was, we have this budget, we have to accommodate everything and this is what we can come up with, but tumhi sanga. And it was very, again, a very intense and rigorous discussion on the pricing part, but yeah, we were fortunate enough to get in 13, but I'm sure looking at the recent changes, it may go, if some other site come up, I don't think they would be able to provide at that rate. But yeah, it was a good pricing for us.
आमची सिस्टीम 17 मार्च 2023 ला ऑनलाईन झाली आणि यु नो इट हॅज बीन एक्झॅक्टली 2 मंथ्स की सिस्टीम कंटिन्युअसली ऑलमोस्ट यु नो वी कॅन से गिविंग 100% आउटपुट. ओके सो कन्सिडरिंग दिस कंटिन्युअस आउटपुट आय थिंक इट विल टेक हार्डली 3 or 3.5 years. राईट, कारण आम्ही जे बघतोय ना पॅनल्स बसवल्यापासून आजपर्यंत वी आर क्लॉकिंग 110 युनिट्स पर डे. मध्ये बघितलं आय थिंक इट वॉज दिस पार्ट ऑफ दॅट एप्रिल मध्ये आपण बघितलं एवढं नॉट व्हेरी रेग्युलर समर ऑर व्हेरी टफ क्लायमेटिक सिच्युएशन वी हॅड, क्लाउडेड होतं, पण तरी आर पॅनल्स ऑर दिस पॅनल्स वर्क कन्सिस्टंटली जनरेटिंग 90-100 युनिट्स पर डे फॉर 19.44 किलोवॅट ऑफ कॅपॅसिटी. अँड बेसिस दॅट आम्ही बघतोय तर मला वाटतं 5.5 to 6,000 युनिट्स आतापर्यंत जनरेट झालेत फ्रॉम 17th March 2023 टिल यस्टरडे. तर कन्सिस्टंटली ते आहे. तो रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आम्ही अजून करतो की 3.5 to 4 years मॅक्झिमम वी शुड बी एबल टू गेट दॅट पे बॅक. अँड देन आफ्टर दॅट वर्थ मेन्शनिंग अजून एक पॉईंट, 1 एप्रिल का 1 मार्च मे पासून मला वाटतं एमएससीबी वाल्यांनी परत 6% or 7% एमएससीबी बिल्सची रेट्स वाढवले. सो अर्ली बर्ड्स म्हणजे आम्ही केलं ते इन्स्टॉल वगैरे, अगेन 45 days मध्ये पूर्ण सिस्टम ऍक्टिव्हेट झाली आणि वी आर गेटिंग दोज बेनिफिट्स. मग तो 13 lakhs मध्ये पूर्ण प्रोजेक्ट असो किंवा मग जनरेटिंग कॅपॅसिटी, द प्रोडक्ट इज गिविंग व्हेरी 100+ ऑप्टिमम परफॉर्मन्स आहे. आणि येस, इवन प्राइसिंग, सो वी हॅव स्टार्टेड आता करंट मंथचं बिल वी आर प्रोड्युसिंग सरप्लस एनर्जी आणि बिल ए आणि बी, आम्ही एचं बिल जस्ट काल परवा सरेंडर केलं, पण बीचं जे मीटर होतं ज्यावर इट्स ऑल नील नाव झिरो, जे आमचं मंथली जायचं अराउंड 28,000 to 30,000, स्प्लिट वॉज किती अराउंड 18 and 12, 60-40. तर त्यामुळे आता मला वाटतं जे दुसरं मीटर होतं ते सरेंडर करून आता नेक्स्ट मंथ पासून we should be completely like zero is what we are expecting. And with last 2 months experience jo pehla meter surrender kela that is now clocking zero and we are in surplus madhe and plus the surrender zala nantar I think we should be plus. So yeah, long term sustainability as well and green energy sustainables I think they stood by their tagline. And our need of the hour is best go with minimum कार्बन एमिशन जनरेटर असेल, अगेन वी हॅव डिझेल आणि मग ते आउटपुट विच इज नॉट फेवरेबल फॉर दी एन्व्हायरमेंट. अँड दॅट वॉज वन ऑफ द थिंग्स दॅट वी हॅड इन माइंड. आम्ही तोच विचार केला की एक तर आपला लॉंग टर्म मॉनिटरी इज ऑलवेज द टॉप प्रायोरिटी फॉर एव्हरी वन, बट अपार्ट फ्रॉम दॅट इज इट समथिंग दॅट वी कॅन पे बॅक टू द सोसायटी ऑर पे बॅक टू द एन्व्हायरमेंट टू द नेचर. अँड फॉर अवर 20 किलोवॅट सिस्टम इट हॅज बीन वी आर मॉनिटरिंग कंटिन्युअसली. So almost every month we are CO2 generation, monitoring the CO2 generation. So every month we are reducing one ton of CO2. Yeah, that is what 20 kilowatt system. Right, and adding to that minus one ton of carbon dioxide generation, it also gives a very unique, this I like this one thing about the system is it shows how many plants you have saved. Yeah. कारण आपल्याला जर हे डिझेल किंवा बाकी सम ऑफ द अदर वे यू हॅव टू कट प्लांट्स अँड डॅमेज टू एन्व्हायरमेंट, बट इट शोज लाईक सेव्हिंग द प्लांट्स इज एज गुड एज प्लांटिंग प्लांट्स. तर आम्ही आय वॉज चेकिंग यस्टरडे, इट शोज लाईक 22 प्लांट्स वर सेव्ह टिल ऑर 22 ट्रीज वर सेव्ह, विच इज अगेन अ ग्रेट सॅटिस्फॅक्शन टू एनी सोसायटी ऑर एनी वन. स्पेशली दीज आर स्मॉल स्मॉल थिंग्स, स्मॉल स्टेप्स विच वी कॅन पे बॅक टू द एन्व्हायरमेंट अँड नेचर. So our experience with green energy sustainables is really good. From the starting process of visiting their existing sites, then how they have completed installation on those sites, and then how they are going to customize our requirement. So they have supported a lot for us for this installation, and whatever the commitments they have given, really they have done all the installations and the commitments well ahead of the time and the deadlines, and they have
supported this installation end to end. They have not, you know, asked us to visit a single day to MSD office or any other office. They have done all the tasks by themselves, and you know, they have completed this plant. They have committed for 3 months, but they have committed just in 45 days. So really, we recommend green energy sustainables for, you know, individual. Individual owners like who is having bungalows or apartments, or for the big societies also. So, you know, this is a genuine feedback from our side. You know, if you have any customized requirement, or you know, if you want to go with different types of panels or different types of installations, if you have an less space, then you have to accommodate different type of mounting for the panels, then definitely they are going to support in everything. So yeah, from our side, 100% positive. Absolutely, I completely go what Santosh said. कारण कोणीही कोणती सोसायटी जेव्हा स्टेप इन करायचं असेल की टुवर्ड सोलार एनर्जी भरपूर चॅलेंजेस आहे. इवन ऍज ऑफ टुडे देर आर मेनी मिथ्स अबाउट इट, नॉट व्हेरी क्लिअर. अँड अनलेस अँटिल यू form a core committee group and visit visit the sites, actually go, just like we are having an interactive session or question and answer session, similarly we did the same thing. We reached out to those guys, chairmen and the people who are collectively or actively part of this entire implementation process. And I mean, hats off to these guys. I would have to say 5 stars, 10 star or rating from 0 to 10 rating. So I'm completely happy with that. But bifurcate into various ways. One is MSCB and the government officials. So it's always a challenge. तुम्ही जरी बघितलं असेल कोणत्या महिन्यात तुमचं मंथली बिल रॉंग चुकीने सिस्टम ने किंवा त्यांनी चुकीचं मीटर रिडिंग त्यांनी जरी चूक केली असेल तरी दे विल से ओके तुम्ही इथे जा, हा फॉर्म भरा, तो करा, त्या डिपार्टमेंटला विजिट करा, मीटरचा फोटो पाठवा. व्हेरी व्हेरी स्मॉल स्मॉल थिंग्स बट व्हेरी व्हॉट यू से टाइम कन्झ्युमिंग अँड इट इट्स व्हेरी स्ट्रेसफुल टाइम टू डील विथ दोज ऑफिशियल्स. बट आम्हाला दिस एंटायर अप्रॉक्सिमेट 20 केव्ही चा प्लांट आहे जो बसवला आहे, आणि त्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्यासाठी जे फॉलोअप्स घ्यायला लागतात, त्यासाठी जे एमएससीबी कडून व्हेरियस एनओसीज लागतात, आम्हाला तर आठवत नाही की त्यांनी कधी केलं आणि काय केलं. इट वॉज एक्झॅक्टली सो फ्लॉलेस की ते म्हणायचे सर हे लाईक 2 ते 3 आठवडे लागतील, बट बाय एंड ऑफ फर्स्ट वीक इट्स अप की हा आपला एनओसी आलाय, तुम्ही मला तुमचं मीटरचे डिटेल्स वगैरे किंवा तुम्ही लॉग इन करून बघा तुम्हाला दिसेल. And we also created one WhatsApp group just for this entire discussion with Greenergy and team. Ki tuma tyanna kute blockers asel, our intent was ki we know they kute office madhe gele asel tar they need this information right away. Asa nahi ki tithe cyber chat samor jaun thamlet ani they have 10 minutes half an hour. Ani ikade pan ya side la we all are working professionals. So it's difficult to coordinate, but it was a perfect collaboration. Ani tyamule tyanna to jo admin wala part of the flawless, very smooth. Then it comes to material coming on the site, even that was whatever specifications that we had. And we had smanala hota ki zara mala vatla kote ki 19-20 ho raha hai yahan pe, then we'll let you know and you have to pick that back. So but they were very thoroughly professional. Whatever specifications were given, they were at par with that. Maybe ABB, maybe Havells, maybe Wari, so all those things. When it comes to installation, it was perfect again. So they had very skilled craftsmen from the fabrication part, fitting wale je hote the, tyanche kaam perfect hota. So overall it's very professional or thorough professional team. And tyasathi when it comes to recommendation, highly recommended for small size individual bungalows, flats. Even ata majya dokyamadhye aahe ki aamchya society madhye rezanchya dokyamadhye ki apan swatachya gharasathi kiwa flatsathi asa kahi karu shakto ka. So definitely green energy is one. रिझन बिंग यांनी आम्ही जो बघितलं होता त्यांचा अजून एक की तो एनजीओडी मध्ये कॉर्पोरेट लेवलला डसॉल्ट सिस्टमचा. सो मग देन थॉट बॅक ऑफ द माइंड की हा इट्स लाईक 1000 KV सिस्टम्स आहेत वर्सेस 20 KV विथ दिस गाईज विल हॅव द सेम कमिटमेंट टुवर्ड्स डिलिव्हरिंग, बट नो क्वेश्चन ऑन दॅट, परफेक्टली डिलिव्हर्ड आणि हायली रेकमेंडेड टू एनी वन. आय वुड से इट वुड बी अ रोल मॉडेल फॉर दिस गाईज एज वेल इन दी वाकड एरिया. अँड आय वी आर हॅपी अँड वी फील प्राऊड की ओके चलो we are also joining them to promote small steps towards nature conservation and using the natural resources to maximum extent, I would say. So good job and highly recommended. We definitely thank the Sai Srishti Society and its members for giving us an opportunity to install a solar system over there.
there were a lot of discussions regarding the system, and we have gone to the pinpoint of every technology. We have discussed a lot before installing the system. We have discussed on the panel make, inverters, the type of structure to be done, and there was a lot of customization, as they said, to be done over here. But due to the support of the members and the instantaneous response we got from their side, we are really grateful to work with such a society. We are looking forward to work with many other such great societies, and we count on for the same.